तुम्ही आमची सहानुभूती किंवा आमची काळजी करू नका सुप्रियाताई. तुमचं काय चाललेलं आहे, आपल्या पक्षामध्ये काय चाललंय ते बघा. आता आपल्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही, तुम्ही तुमची काळजी करा ना. तुम्ही आपली काळजी करा, पवारसाहेबांची काळजी करा, आमची काळजी देवरांची अजिबात करू नका. आम्ही सगळे सक्षम आहोत. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष देशातला आहे, राज्यातला आहे. 105-107 आमदार आमच्या या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुमच्याकडे जे 2-4-5 राहिलेले आहेत त्यांची काळजी तुम्ही घ्या, आमदार खासदार मिळून. तो कोणता पिक्चर येतो? पुष्पा. हो, आता त्यांना पुष्पा पिक्चरचे डायलॉग आठवत आहेत. त्यांचं काम आता तसंच चाललेलं आहे सध्या. पण मला असं वाटतं आमचं छळ करण्याचा कुठला प्रश्न येत नाही. जे कागदोपत्री आहे तेच तुम्ही सांगा. आता तुम्हाला एवढा दंड ठोकला तर तो कसा चुकीचा आहे हे तुम्ही पटवून द्या. म्हणता माझा काही संबंध नाही त्या गोष्टी. तुमचा संबंध नाही, मग कुठे गेलं ते सगळ्यावर काढलेलं माल? तेच म्हणता की तुम्ही सरकारमध्ये, तुम्ही शोधा कुठे. बरं, शोधला ना, मग सरकार नाही. त्याच्यावर SIT नेमली, विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला, त्यात SIT नेमली गेली. SIT सांगितलं की यांनी 1,12,000 काय ब्रास का काय क्युबिक का माल चालेल म्हणून काढला. हा जिओ टॅगिंग त्याच्यामध्ये झालं, कोणी काही ते काही मान असं माणसाने जाऊन मोजलं नाही, हे जिओ टॅगिंग झालं. आणि हे सगळं मुक्ताई नगरकरांनी बघितलेलं आहे. हे काय रात्रात फरार झालं का? 2-4 ट्रॅक्टर बदलून गेलं का? हे काम महिन्यान्महिने चालू होतं. तुम्ही ही जागा आता 4 वर्षापूर्वी विकत घेतली, ती यासाठीच घेतली की हा मुरुम विकता येईल, त्यातून तुम्ही 1,00,000 रुपये कमवले. तुम्ही असं काय करताय खडसे साहेब? मला कळतच नाही. पण झाला नाही तरी पटवून द्या GST तुम्हाला. मी माहिती घेतली, त्याला शोकाज नोटीस दिली, त्यांनी त्याचं उत्तर पण नाही दिलं. SIT त्यांना शोकाज नोटीस दिली, तुमचं म्हणणं सांगा तर यांनी एकदासुद्धा, 2-3 त्यांना विचारूनसुद्धा यांनी त्याचं उत्तरसुद्धा दिलं नाही. मग का नाही दिलं? आता त्यांना सगळ्या चोऱ्या त्यांनी करायच्या, पकडल्या गेल्यावर दबाव आहे. आता तुम्ही सांगा मला, ती पुण्याची भोसरीतली जमीन, भोसरी MIDC मधली जमीन, आता काय दबाव त्याच्यामध्ये? 30 कोटीची रेडिरेक्टरची जमीन, 30 कोटी तुम्ही खरेदी करता, तुम्ही मंत्री म्हणून प्रेशर आणला, विचारा तो रजिस्टर नोंदवणारा, तो जेलमध्ये जाऊन आला 3 महिने. आता याच्यामध्ये काय दबाव होता विषय आला? त्यांनी उलट तुम्हाला म्हटलंय, मी तुम्हाला मंत्री केलं, माझ्यामुळे मंत्री झाले, त्यांनी मोठी माया जमवली, ती मालमत्तेची चौकशी केली पाहिजे उलट. करा ना साहेब, तुमचं सरकार होतं, 2 वर्ष तुम्ही कमी मेहनत घेतली का माझ्यावर? काहीच नाही माझ्याकडे यांच्यासारखे चोरीचे उतारे नाही एवढे 100-150. माझ्याकडे यांच्यासारखे जमिनी घेतलेल्या नाही, मी कुठे MIDC जमिनी घेतलेल्या नाही, मी कुठेच काही केलेलं नाही. तुम्हाला जर असं वाटतंय, यांनी काय मंत्री केलं मला? हे कोण मंत्री करणार आहे? हा जो त्यांचा अहंकार आहे ना, हाच त्याला घेऊन डुबालेला आहे, हाच बुडालेला त्यांना घेऊन. मी याला उकिरडून उचललं, मी त्याला गटरीतून काढलं, मी याला रस्त्यावरून उचललं. मला वाटतं जो तो माणूस आपापल्या कार्यक्षमतेने मोठा सिद्ध होत असतो, मोठा होत असतो. आपल्याला पक्षाने, काँग्रेसमध्ये असताना तुम्हाला कमी पक्षामध्ये घेतलं, तुम्हाला पहिल्यांदा आमदार केलं 90 हे का सांगत नाही तुम्ही? तुम्ही काय सांगायचे स्वयंसेवक होते बालपणापासून का? पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तुम्ही? काँग्रेसचे हरिभाऊ जवळची पिशवी घेऊन तुम्ही त्याच्या मागे फिरत होते काँग्रेसच्या आमदारांची, हे खोटं आहे का? हे सगळ्या मुक्तनगरकरांना माहीत आहे. तुम्ही कशाला गप्पा करतायत? आणि म्हणून मला वाटतं की आता जे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत त्याची उत्तरं निमूटपणे त्या ठिकाणी द्या. मग ते भोसरी मायडेशीतली जमीन असेल, तुमची आता ही इथली आता गौण खणीचा हा विषय असेल, पुन्हा दुडडेरीचे काही प्रश्न आहेत ते आहेत, अनेक प्रश्न आहेत. आता तुम्ही इन्कम टॅक्सला उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. 3 कोटीच खरेदी केली तुम्ही, 30 कोटीची जमीन, 27 कोटी कुठे गेले? आता त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल. मग पुन्हा गिरीश महाजनदेश केलं इन्कम टॅक्स, आता माझ्या हातात आहे का सगळे? हे तुम्ही जे सगळे आपलं पूर्ण कसब लावून चोऱ्या केलेल्या आहेत, आता ते सगळं समोर आलेलं आहे, आता त्याची उत्तरं द्या. तुम्ही तर आमच्यावर काही नसताना एवढ्या बोगस केसेस केल्या 2 वर्षामध्ये. हां, निंबोऱ्याला केस लिहून घेतली आमची 3 वर्ष 12 दिवसापूर्वीची. आम्ही काय म्हणलो का तुम्हाला? आम्ही कोर्टामध्ये गेलो, आम्ही काही ओरडत नाही फिरलं तुमच्यासारखं. खडसेंनी केलं, आम्ही नाही म्हटलं तुम्हाला. आम्ही म्हटलं तुमच्याकडून जे होईल ते करा, खोटं करा किती करतात. पण हे तर खरं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आता फुकट इतक्या बोंबा मारत बसण्यापेक्षा कोर्टामध्ये जावं, सिद्ध करावं, किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊन सांगावं की बाबा मी काढलंच नाही, हे विकलंच नाही म्हणून. नाही, मला वाटतं की आता त्यांच्यामध्ये, मी आता जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली, मला माहिती नव्हती खरं म्हणून, मी माहिती घेतली तर कोणाकोण आहे त्याच्यामध्ये, कोणाकोणाची नावं आहेत. तर त्यांनी तो ती जमीन 80-85 एकर सगळ्यांच्या नावावर घेतलेली होती, आणि ती यासाठीच घेतली होती की हा मुरुम मला विकता येईल या हायवेवाल्याला.
त्यासाठी त्यांनी घेतलेली होती. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, मग ती जमीन 80-85 एकर सगळी एकाच नावावर घेता येत नाही. आधी त्यांची जमिनी खूप ठिकाणी आहेत वेगवेगळ्या नावावर सगळ्यांच्या परिवाराच्या, त्यामुळे मग त्यांनी सगळ्या परिवाराच्या नावावर ती जमीन घेतली होती. आणि म्हणून आमचे खासदार रक्षा खडसे यांच्या नावावर ती जमीन, त्याच्या सुनमाई आहेत त्यांच्या नावावर ती जमीन घेतलेली होती. आणि म्हणून तर विचार त्यांचंही नाव त्याच्यामध्ये आता आलेलं आहे. त्याच्यामध्ये नाव आलं, तुमचं नाव खडसे म्हणून त्रास होतो असं समजण्याचं अजिबात कारण नाही. कारण ही घरची पापं तर आपल्याला फेडावी लागत आहेत, काय करणार आपण त्याला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.